गाव सोललं, दुष्काळ साली आलो, आल्याच्या नंतर आता पोट कसं जागावं? तर मग दुष्काळ पडलेला, मग का आम्हाला इकडे यायला पण पैसे नव्हतं शहराला यायसाठी. तर मग इकडे येताना आम्ही दरकोस मुकाम टाकत आलो. पुण्याला आली तर थोडे दिवस तर काय काम नाही, काय नाही, ना ओळख ना पाळख ना काय, ह्या पुण्यामध्ये नव्हती. कामाला गेलो, कामाला तर कोणी विचारित नव्हतं, कोणाची ओळख नव्हती, कोण अलीकडे या म्हणत नव्हतं, कोण थारा देत नव्हतं आम्हाला. ज्या वेळेस आता माझं लग्न तर काय 10 वर्षातच केलेलं होतं, नवऱ्याने दुसरी बाई बघितली तो गेला, आणि त्यावेळेस माझा मुलगा 3 महिन्याचा पोटात होता, आणि मग मला काम पण कुठं देईना कोणी. आणि माझं मुलगा 12 दिवसाचा होता, आणि तसंच आम्ही आलेलो 12 दिवसाचा असताना. मग पुढं आलं की मग एका गावातून मुकाम पडला, अंधार पडला, ती मग तिथंच राहत थांबलो. आणि मैस जाळून 2रा दिवस होता, तर त्याची ती जाळलेली एवढं एवढली लाकडं काट्या दगडं टाकलेली तिथं, मग तेच दगडं गोळा केली, त्याची चूल 3 दगडं मांडली, चूल केली, आणि त्याच्यावरच मग ती लाकडं जाळलेली मैतीचे होते थोडे थोडे, त्याच लाकडावर स्वयंपाक केला. म्हणून मग मी शेवटी एक माझी मैत्रीण होती आणि ती हे धंद्यामध्ये होती, म्हणून ती म्हणली, अगं तू जर ह्या धंद्यामध्ये आलीस तर म्हणली कुणाच्या पुढं हात नाही पसरावा लागायचा तुला, तुझं तू रोज जे काय मिळेल ते तू खाशील. म्हणून मग आम्ही आपलं पोती उचलली आणि पोतं घेऊन आपलं याचायला सुरुवात केली. मग आपलं जी हाडकं आहेत ते हाडकं गोळा करण्याचं काम करायची मी. ती स्मशानभूमीत जायची मी आजीबरोबर. तर ते माणसाची हाडकं जी पाया शेंदळ्या किंवा हाताची अशी ती ठिचून ठिचून तुकडे करून ते पिशवीत आजीच्या पोत्यात भरू लागायची मी. मग त्या टायमाला आम्हाला मला कळत पण नव्हतं की काय याचायचं, काय ऐकत आहे काय नाही ऐकत. तर न ऐकणारं बी गोळा करायची, न ऐकणारं बी गोळा, म्हणजे कळतच नव्हतं. तिथं दुकानावर गेलं की मग ते दुकानदार काढू काढू टाकायचा, हे जात नाही ते जात नाही म्हणून. किती फिरतोय ह्याच्याकडे लक्ष नव्हतं, माल किती मिळतोय ना, वजन किती होतंय ह्याच्याकडे लक्ष असायचं की आज आपल्याला किती पैसे ही गरजच झाली आम्हाला. मत आमच्या येण्याशिवाय आम्हाला काय पर्यायच नव्हता. असं वाटत नव्हतं की माझ्यापाशी एवढं वजन आहे, त्या वजनाचं नव्हतं कळत. भूक भूक होती पोटाची. मग ती रोजची येणं जाणारी जसं की कंपनीला कामाला जाणारे लोक होते, त्यांना माहीत होतं आज ह्या स्टेशनला बऱ्याचशा बायका चढतात, तर ते लोक आम्हाला जागा देत नव्हते. असे दा आपण पोतं तिथं दुकानापाशी ठेवलं, हे उचल उचलीत नाही घाण म्हणायचे, आपण समोरनं चाललो तर हे सर बाजूला म्हणायचे, आणि ते म्हणायचे की नको ह्या बायांच्या जवळ नको, जरी आम्ही तिथून चाललेलो असले तरी त्या थोड्याशा लांबून जायच्या. हां नाही आम्ही उभं जरी असलो तर म्हणायचं नाही नाही इथं नाही उभं राहायचं, तुमचा वास येतो लांब जावा. पुलिस पाठीमागं लागणार, काय तुझ्या पिशवीत दाखव दाखव तुझ्या पिशवीत काय. आपण म्हणणार नाही साहेब काय नाही, आम्ही कागद काचपत्र वेचतो, ह्यात काहीच नाही, दुधाच्या पिशवी आहेत, काच आहे, असं आहे तसं आहे. तेव्हा अशी लोक आमच्याकडं वाईट नजरेडे बघायचे, नाही का हे काहीतरी बंगल्यासमोर आले, काहीतरी चोरायला आले. 8 दिवस बसले की मी जेलमध्ये जाऊन सेनी, शेवट किती बी जरी मारलं तर नाही ते नाहीच पर्याय केला, पण कबूल नाही झाली. मग आता आमच्या स्वतःची बँकच नाही, तर आम्हाला कोण उभा करणार आहे ना, आमचं कुठं काहीच खातं नाही, आणि आम्हाला कोण देणार आहे की तुम्ही हे लायकीचे नाही आहे, तुम्ही बँकेत काय कसं काय तुम्ही आले मागायला, हकलायचे आम्हाला. म्हणजे कुत्र्याचा जीवन आमचा एक म्हणतो आम्ही कशाला,
मग कुत्र्याला आपण असा तुकडा टाकला, मग कुत्रे बी अजून जरा मोहरी तुकडा टाकतंय म्हणून जातंय, तर कुत्र्याला बी हाणून लावत्यात जा तिकडं म्हणून. मग कुत्र्याचा जन्म आणि आमचा जन्म एकच आहे की काय फरक आहे त्याच्यात? अशी संघटना पुनंदा आपली काचपत्रा संघटना आली. पौर्णिमाताई गाडेबाई पुन्हा ते मंगल हे यायचे आमच्याकडं. तर आमच्याकडं आले ना की आम्ही पळून जायचं. भीती वाटायची की बाबा हे आपल्याला नेतेन आणि कुठंतरी अटक करतेन. आम्ही फिरत होतो तिथं तर येतच होत्या, पण आम्ही जिथं राहतो तिथं बी वस्त्यांमध्ये यायला लागले. ते येऊन आमच्या घरात बसून आमची जशी चटणी भाकर असेल ती बी खायला लागल्या. हे करा तिथून पुढं थोडासा जरा विश्वास निर्माण झाला आमचा. त्या टायमाला यायचे आम्हाला म्हणायचे तुम्ही संघटित व्हा नाही का, तुम्हाला जे नागरिकाचा किंवा वॉचमॅनचा किंवा पोलिसाचा त्रास होतोय तर संघटित व्हा तुम्ही. संघटित झाल्यावर तुमचा त्रास कमी होईल. आम्ही संघटनेला सांगितलं की असं असे आम्हाला त्रास होतो तर याच्यासाठी काय करता. मग संघटनेने सांगितलं की तुमच्यासाठी आपण एक आयडेंटिटी कार्ड देऊ जेणेकरून तुम्ही ते व्याज लावताल. महापालिकेने आम्हाला ते अधिकार द्यावा, आम्हाला आयडेंटिटी कार्ड द्यावा म्हणून आम्ही ते मागायला महापालिकेवर आम्ही मोठा मोर्चा काढला होता. त्या फुटपाथचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण का ते दिल्यामुळून आम्हाला माणूस म्हणून जगण्याची आम्हाला संधी मिळाली. ते असं महत्त्वाचं होतं की लोक नागरिक बी आमच्याकडं वाईट नजराने असे बघायचे, चोर म्हणायचे, पोलीस ठीशी आणि येणारे जाणारे नागरिक. म्हणून आम्ही सगळे त्या मोर्चामध्ये सामील झालो आणि आमचा अधिकार आम्ही मागायला उभा राहिलो. असा आम्हाला सोप्या साध्या भाषेत नाही मिळाला, आम्ही लोडलो त्यांच्याबरोबर. मग तेव्हा पाऊस नको म्हणू नको, उन्हाळा म्हणू नको, असं आम्ही ते लढे देत राहिलो. आम्हाला कुठेतरी एकजुटीची आम्ही बायांनी इक्की केली. तेव्हापासून आम्ही म्हणजे असं पोलीस येऊ दे नाहीतर कोर्ट येऊ दे नाहीतर कंप्लेंट होऊ दे, आता आम्ही नवऱ्याने मारू दे, आत्ता नाही घाबरत. पैसे मागायला गेले होते तर नागरिकांना म्हणलं कचऱ्याचे पैसे द्या, महिनाभर कचरा घेतला. तर ते म्हणले की माझी अजून पूजा झाली नाही, मी तुम्हाला शिवणार नाही. म्हणलं जेव्हा मी कचरा घेईल तेव्हा तुमचं घर स्वच्छ होतं. आणि ही असं काय वरून द्यायची पद्धत? म्हणलं तुम्ही माझ्या हातातच पैसे द्यायचे. म्हणलं मी असे खाली ठेवलेले माझ्या कष्टाची कमाई. म्हणलं मी कचरा उचलते म्हणजे काय कचरा किंमत नाही माझी. म्हणलं त्या हातातच द्या पैसे. म्हणजे असं एवढं संघटनेने की भक्कम पाया म्हणजे माझा म्हणजे अनेक सभासदांचा भक्कम पाया केला. म्हणजे हॉस्पिटलमध्ये बाया आतमधून आणतात ना त्याला फक्त आम्हाला गेटला ठेवलं होतं. मग हळूहळू गेटपासून आम्ही डोअरपर्यंत गेलो. वाला सुका करून सिग्रिगेशन करून घंटा गाडीला देतो वाला कचरा आणि सुका कचरा आम्हाला जी लागणार आहे ती घेऊन बाकीचा कचरा घंटा गाडीला देतो. प्रत्येक म्हणजे नागरिक असं सगळा मिक्स वल्ला सुका परत सॅनिटरी पॅड परत फुटलेल्या कासा त्याच्यातच टाकायचे, डायबिटीसची इंजेक्शन टाकायची. मग बायकांनी प्रत्येक नागरिकांना सांगितलं तुमचा कचरा आहे तुम्ही वेगळा करायचा. घरोघर जाऊन आम्ही द्यायला ती म्हणजे नाही आम्ही नाही असं करणार, तुम्हाला निवडावंच लागेल कचरा. तुम्हाला एवढी म्हणजे चिळशी येते तुमच्या कचऱ्याची, मग आम्हाला किती? आम्ही ज्या हाताने खातो त्याच हाताने आम्ही उचलतो, आम्हाला किती चिळशी येत असेल? तर त्या बाईचं म्हणणं असं होतं की ह्यांनी रस्त्यावरती बसायचं नाही. रस्त्यावरती बसत्यात, तिथंच खात्यात, तिथंच झोपत्यात, तिथंच कचरा घेऊन उभा राहत्यात. आम्ही एवढ्या लांबून बाणेरवरतून आम्ही इथं आलो का तर इथं हायफाय सोसायटी आहेत म्हणून आम्ही करोडोनी रुपये दिलेत आणि आम्ही इथं आलो आणि तुम्ही लोक असे घाण करतात. लोकांना कचरा त्यांनी जो केलेला सोसायटीमध्ये ना त्यांना तो सोसायटीमध्ये नको असतो,
पण तो कचरा काय आमचा नसतो. त्यांचं कसं आहे माहिती का, नागरिकांचं त्यांच्या घरातनं बाहेर आला का तो आमचा झाला, स्वच्छचा झाला. त्याला अरे आम्ही तुमचाच कचरा इथं आणलाय ठेवलाय, आमच्या घरून येताना आम्ही कचरा घेऊन येतोय. दारात गेलं की काय कचऱ्यावाली आली. आपण कचऱ्यावालं कोणही, कचरा नागरिक निर्माण करतोय. घरात तुमचा कचरा आम्ही उचलतोय, आम्ही साफ करतोय. मग आम्ही कचरा साफ करणारे कचरेवाले झाले का? तुम्ही कचरा निर्माण करताय म्हणल्यावर आम्ही कसं काही कचरेवाले होतो? आम्ही तर उलट साफ करतोय शेर, कचरेवाले नागरिकच आहेत ना. कचरा जिरवण्यामुळं आज एवढे शहरामध्ये लोकांचे जीवन सुरक्षित आहे. जर आम्ही हर कचरा नसता जिरवला तर आज शहरात रोगराया पसरल्या असती. वस्तीच्या कचऱ्यामध्ये साल असते, ती वांग्याची समजा साल म्हणा, बटाट्याची साल, म्हणजे जास्त नसते ते, फक्त सालीच असते त्या. आणि सोसायटीतल्या कचऱ्यामध्ये अन्न असतं, अन्न वाया घालवलेलं असतंय खरं म्हणजे जास्त. त्यांना ती एकत आणून टाकून द्यायला परवडतंय. आणि जे डोर टू डोर दारोदार जाऊन कचरा घेतात ना, त्यांना फक्त 70 रुपये द्यायला ते परवडत नाही. मला तुम्हाला संबंध काय द्यायचा? पैसा आम्ही कॉर्पोरेशनला टॅक्स भरतोय, आमचा कचरा टाकू. साहेब लोक म्हणते ती सोसायटीमध्ये कचरा आणायला गेल्यामध्ये म्हणते ती तुम्हाला आमच्याकडून पैसे कशाला पाहिजे. मग मनात असं वाटतं की मी महिनाभर काम करते, माझं हक्काचे पैसे आहेत, म्हणजे हक्काचे पैसे मागायला पण चोरावने मागायचं उद्या की होत आहे, म्हणजे हे का? एक एक बाय कमीत कमी 500 ते 600 किलो कचरा रोज उचलती, ओला कचरा. आणि सुका कचरा तर वेगळाच राहिला. आज तो कचरा मी सोसायटीमध्ये का ठेवते? मला पुरेशी गाडी नाही आहे. मला जर ती महानगरपालिकेची त्या वेळेत जर गाडी दिली पॉईंटला, तर तो कचरा मी त्याच दिवशी टाकल ना. तिथं गाडी नसणार, तो कचरा मी काय डोक्यावर घेऊन घरी जाणार? मी तिथल्या तिथंच ठेवून जाणार ना. मुकदम तसेच म्हणणार, एरियातले नागरिक तसे म्हणणार, कुठं तर कार्यकर्ते पण म्हणणार, स्वच्छ काम चांगलंच करत नाही आहे, आम्हाला हे स्वच्छच नाही पण आणतो आता ठेकेदार आम्ही. तेव्हा कुठे गेले ते सगळे? आत्ता त्यांना सगळ्यांना कचरा दिसतोय, मग आम्ही कसं काय त्यांना आमचा अधिकार देणार? पुणे कंपनी ती तर नगरसेवक येते, तर राजकारण येते काय? हा कचऱ्यावर राजकारण ही कंपन्या करताय. कुठंतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे, नाहीतर आमच्या गरीबाचं मी आताच काय म्हणतो तुम्हाला, एक बायच्या मागं एवढं मोठं कुटुंब असतंय आणि एवढ्या कुटुंबाच्या पोटावर पाय पडतोय. एवढं आम्ही सुरुवात केली त्या सोसायट्यांना, शून्यापासून त्या इथपर्यंत आपण आणलंय, स्मार्ट सिटीपर्यंत गेलं हे कचऱ्याचं. कचऱ्यासाठी त्यांचे नाव मोठे करायचे असतात की आम्ही बघा कचरा पुणे शहरात आम्ही कचरा उचलतो. आणि त्यांच्या आधीपासून आम्ही पुणे शहराचा कचरा उचलतो, ते आम्हाला कुणी पाठिंबा आणि आम्हाला कुणी साथ देत नाही, त्यांना आमचा कचरा दिसतो. एवढी हिंमत दाखवून आम्ही इथपर्यंत कसंसाठी आलो? आम्ही दुसऱ्याला काम घ्यायसाठी? आम्ही कसं काय जाऊ देणार आम्ही दुसऱ्याला काम आमचं? आणि त्याला लढावं लागेल, झगडावं लागेल आमच्याबरोबर. कारण का आम्ही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही हे काम सोडणार नाही आमचं. आमच्या बायांमध्ये मेन पहिली ताकद आली आम्हाला. आमच्या बायका एवढ्या मजबूत झाल्यात ना, मी काय म्हणलं मग अशी, पण 10 गाड्याला एक बाय ऐकणार नाही ना. जशी की झाशीची राणी लढत कशी आलेली आहे, तिनं पाठीला बाळ बांधलेला आहे, पण आम्ही पोत खांद्यावर घेऊन लढलेलो आहे आणि लढत राहणार आहे. त्या प्रोजेक्टवाल्याला बी कळल आणि त्या कंपनीवाल्याला बी कळल की ह्या बायका म्हणजे काय आहेत ह्या.